झन झनल्या काळजा वरती ग्वाड झाला. विल यू मॅरी मी? अजी कमाल आयडिया. यांची बॅटरी कम्प्लीट डाऊन आहे का? सूट तुझ्या पत्रिकेची. जुळ्या मुलींच्या पत्रिका सुद्धा अगदी सेम टू सेम आहेत. पण एक गडबड आहे बुवा. आम्ही दोघी जुळ्या आहोत म्हणजे आमच्या दोघींची पत्रिका सेम सेम आहे. जे लिहिले ते अटळच. ये तो सिर्फ ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. श्रुती कुठून गेली? श्रुती माझी बायको. माझ्या फियोन्सेचं नाव पण श्रुती आहे. तुम्हाला तुमचं प्रेम लवकरच भेटो. तुम्हाला तुमची बायको मिळू आधी. एक मार्चला लग्न कळलोळ हा चित्रपट तुमच्या भेटीला येतो आणि कमाल स्टारकास्ट माझ्या बरोबर आहे. हॅलो. हॅलो, कसे आहात? एकदम. आता मस्त ट्रेलर बघितलाय. आता पहिले तुमचं रिएक्शन ऐकायचे आम्हाला आमच्या पेक्षा. फर्स्ट ट्रेलर नंतरचे तुमचे रिएक्शन? नक्कीच, आमची टीम आम्हाला ट्रेलर थोडा आधी दाखवते त्याच्यामुळे अंदाज होता. आणि खरं सांगू तर जेन्युइनली आमच्या रिॲक्शनपेक्षा टीमच्या बाकीच्यांनी ज्यांनी पाहिलं नाही त्या रिॲक्शनची खूप आतुरतेने वाट बघत होतो. आणि त्या रिॲक्शन्स ॲप ठेला जिकडे लाफ्टर पाहिजे तिकडे लाफ्टर येतोय. त्याने जे रिॲक्शन्स एक एक येत आहेत त्यांनी खूपच असं कॉन्फिडंट वाटतं. पण एकंदरीतच आजचा दिवस आहे, म्हणजे ट्रेलर लॉन्च म्हटल्यानंतर की आता आला तो दिवस, कारण की लवकरच 1 तारखेला चित्रपट रिलीज होतोय. त्याच्याआधी आता ट्रेलर लॉन्च म्हटल्यानंतर की ओ वा, हा आता लॉन्च होणार आणि प्रेक्षकांना सुद्धा अजून काहीतरी ग्लिम्सेस बघायला मिळणार आहेत, अजून स्टोरीच्या तुम्ही जवळ जाणार आहात आणि 1 तारखेला फायनली तुम्ही भिडणार आहात आम्हा सगळ्यांना असं. सो त्यामुळे खूप एक्साइटमेंट आहे आणि मस्त झालाय ट्रेलर आज. खूप जास्त म्हणजे एका मोठ्या पडद्यावर बघून ट्रेलर अजून मजा आली आणि सुपर एक्साइटेड आहे. मयुरी, मोठ्या पडद्यावर बघितलंच फायनली ट्रेलर. एक तर ना पकडू का नको. हां, एक तर ना या आम्ही जेव्हा पहिला पोस्टर टाकला जिथे आम्ही पाठमोरे उभे आहोत तिघं, तेव्हापासून एक्साइटमेंट सुरू झाली ऑडियन्समध्ये. त्याच्यानंतर टीझर पाहिल्यानंतर काय काय हे काय काय जी क्युरिओसिटी आहे ती. ट्रेलरच्या बाबतीत मला थोडी भीती होती की बापरे सगळं रिव्हील होईल किंवा काहीच रिव्हील होणार नाही का काय कळेल. पण एक करेक्ट ट्रेलर आला आहे जिथे तुम्हाला क्युरिओसिटी पण आहे आणि फ्लेवर पण कळतो आहे आमच्या फिल्मचा. आणि काही फिल्म्स अशा अशा असतात ना, आता माझ्या आयुष्यात खूप नाही फिल्म्स, पण काही अशा काही असे प्रोजेक्ट्स असतात तुमची आतून इच्छा असते हा प्रेक्षकांनी बघावा, तसा हा पिक्चर आहे. आणि ट्रेलर बघितल्यानंतर आय एम शुअर ती क्युरिओसिटी आणि ती एक्साइटमेंट प्रेक्षकांमध्ये पण आली असेल की हां हा पिक्चर बघायचा, जे आम्ही इतके दिवस प्रमोशन करून लोकांना सांगतो आहे बघा. कारण आणि मी प्रत्येक प्रमोशनमध्ये हे सांगते की एकदा हा आम्ही सांगतो आहे म्हणून जाऊन बघा, दुसऱ्यांदा तुम्ही स्वतः बघाल. कारण काही फिल्मची रिपीट व्हॅल्यू असते, जे रॉमकॉम असतात जे तुम्हाला बघायला खूप आवडतात. तर तसं माझं मत आहे आणि आय होप ऑडियन्सचं पण तेच मत होईल 1 मार्चनंतर. पण सिद्धू मला सांग नक्की कोणाचं लग्न होतंय मयुरी बरोबर? मयुरीचं होतंय मी तुला सांगतो, मयुरीचं होतंय हे सांगतो. बाकी 1 मार्चपासून संपूर्ण महाराष्ट्रभर कळेलच की नक्की राईट की लेफ्ट. पण आमच्या दोघांचं ऑलरेडी झालंय. कुठे आली आहे ना मयुरी ऍक्च्युली? हो गं नाही बाबा प्लीज यार. पण मुळात ती गंमत हीच आहे ना की ती जी क्युरिओसिटी तीच आहे ना की मयुरीशी. आणि मी मगाशी माझं मीच झालं बोललं कारण फ्लोमध्ये. पण आम्ही दोघी हिरो असलो ना तरी या फिल्मची मेन हिरो ही मयुरी देशमुखच आहे. उलट एक हिरो आणि 2 हिरोईन आहेत आम्ही, कळलं का? तिच्याबरोबर फिरणार आहे. पण तिने कामही उत्तम केलं, भूषणने अप्रतिम काम केलं आणि गोष्ट खूप आपली झाली. गोड फिल्म म्हणतो ना, फील गुड फिल्म, म्हणजे थथिंग कॉमेडीपेक्षा त्यात रोमॅन्टिक रोमॅन्स आहे, कॉमेडी आहे, फील आहे आणि तो फील खूप महत्त्वाचा आहे या फिल्मसाठी. आणि आम जसं तू आता भूषणला विचारलंस की कशी वाटली पहिली रिॲक्शन, तर खरं ज्या दिवशी पहिल्यांदा मयूर सरांनी आम्हाला ट्रेलर दाखवलं तिघांना खूप बरं वाटलं यार की फायनली आपण जो सिनेमा केला आहे. कारण ट्रेलर आपल्या हातात नसतो कसा येणार, कारण कोणतरी थर्ड पर्सन सिनेमा बघून त्याच्या पर्स्पेक्टिव्हने ती गोष्ट काढतो. आपलं खूप वाटतं हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे, पण ती ज्या पद्धतीने आली ना आम्हाला एक रिकॉल व्हॅल्यू होती गेली ना, रिकॉल एक व्हॅल्यू म्हणतो ना आपण की अरे या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आज या दिवसाची वाटच बघत होतो लवकरात लवकर येऊ दे आता ट्रेलर लोकांना पाहू दे आणि रिलीज होतो त्यामुळे खूप मस्त वाटलं. इतका कमाल ट्रेलर आहे आणि धमाल केली आहे तुम्ही हे दिसतंय. तर आता एखादा छानसा किस्सा आठवतो का शूटिंगचा धमाल केलेला की अरे हा सीन कमाल झाला होता यावेळी खूप धमाल आली होती असा? आता नाही हे सगळं ना आता काय आलं प्रमोशनच्या निमित्त ना हे आम्हाला हे ठरलेले प्रश्न आहेत. किस्सा सांगा त्यातल्या ह्या पॅन्टला किती किस्से आहेत तेवढेच मी तुला सांगू शकतो. पण जे मेन किस्से आहेत ते आता भूषण आज खूप दिवसांनी आम्हाला भेटलाय, त्यामुळे तुझ्या तरी धावपळी सगळी ही फिल्म म्हटल्यावर इंटेन्स फिल्म आहे, त्याला तेवढा वेळ नव्हता की मजा मस्ती प्रँक वगैरे ती फ्लोमध्ये होत गेली.
पण भूषण कडून आम्हाला एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळू शकतो कदाचित. भूषण ओव्हर टू यू. नाही, जेन्युइनली धमाल ही अख्खी फिल्म करत असतानाच केलेली आणि ती धमाल मस्तीच तुम्हाला चित्रपटात बघायला मिळणार आहे. त्यामुळे 1 मार्चला हा चित्रपट नक्की बघा आणि प्लीज आम्हाला सांगा तुम्हाला हा चित्रपट कसा आवडतो. थँक्यू. ओके, पण अजून एक शेवटचा प्रश्न. छान गाणी आली आहेत दोन, तर मला गाण्यांबद्दल ऐकायला आवडेल तुमच्याकडनं. हा, मी भूषण आणि मयुरीच्या गाण्याबद्दल बोलतो. काय भूषण नाचलाय भाई, म्हणजे हे ह्या गाण्याने सिनेमाचं शूटिंग सुरू झालं होतं आणि मोहम्मद सर मला म्हणाले की तू त्या दिवशी हे शूटला आणि माझं काहीतरी शूट होतं, मला जाता नाही आलं. पण ज्या जो आउटकम आला आहे, म्हणजे मी पहिल्यांदा एवढा हॅपनिंगली भूषण प्रधानला नाचताना पाहिले. मयुरी तर नाचतेच आणि मयुरी म्हणजे जो आमचा कोरिओग्राफर आहे प्रिन्स, जो DID चा डान्स इंडियाचा विनर आहे प्रिन्स, आणि त्यांनी कमालीने ते कोरिओग्राफ केलं. पण हॅपनिंग वाटतं दोघांचं गाणं, की म्हणजे पहिलं गाणं आम्ही ते बाहेर काढलं आणि ज्या पद्धतीने त्याला रिस्पॉन्स मिळतो, मिरची Top 20 ते आता आलं आहे, आता माझं पण येईल काही आठवड्यात. पण ही त्या दोघांची केमिस्ट्री आणि कलरफुल गाणं आणि हेवी गाणं असतं ना मराठी सिनेमात, असं एक हेवी गाणं आणि हिरो भाई हिरोईन तर आहेत आपली, म्हणजे आता हिरो हिरोईन पण बघा, पण ही हिरो हे असं सेटवर पण व्हायचं दोघं एकत्र. आणि लकीली त्या दोघांचे सीन्स नव्हते, तर मला ह्याचं इंडिव्हिज्युअल अटेन्शन, ह्याचं इंडिव्हिज्युअल अटेन्शन हा एक थोडेफार होते, तर मला चांगलं मी एन्जॉय केलं, मी खूप रिव्हील करते नाही. आणि हा प्रियाने आमच्या गाण्याचं कौतुक केलं, मी ह्याच्या गाण्याबद्दल सांगेन. मारुती हा सिद्धार्थ दादा नाही, मारुती वेगळं कॅरेक्टर आहे. आणि थ्रू आउट द फिल्म मारुती कसा डान्स करेल, पण मारुतीने सिद्धूसारखं पूर्ण ते गाणं केलं आहे. का? कारण ते फॅन्टसी आहे, फॅन्टसीमध्ये मारुती सिद्धू झाला. सो असं ते एक खूपच कमाल एनर्जेटिक गाणं जे या फिल्मला पण अपलिफ्ट करतं, असं ते. तुला कसं वाटलं गाणं? कमाल कमाल. थँक्यू गाईज, थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.